चिल्ड्रन आज अपन इयत्ता 6वी विषय मराठी यामधील पाठ क्रमांक 2 हा अपन प्रत्यक्ष समजून घेणार आहोत। त्या पाठाचं नाव आहे सायकल म्हणते मी आहे ना। कोणाकोणाला सायकल चालवायला आवडते? व्हेरी गुड, अरे वाह। मग तुम्हाला या सायकलचा इतिहास माहिती असला पाहिजे। या सायकलचा शोध कुठे लागला माहिती कोणाला? नाही, वाह। मी सांगतो आता, या सायकलचा म्हणजे सर्वात प्रथम सायकलचा शोध लागला फ्रान्स या देशामध्ये। कोणत्या देशामध्ये? फ्रान्स देशामध्ये। 1690 साली सिवर्क नावाच्या संशोधकाने या सायकलचा शोध लावला। त्याच्यानंतर अनेक जणांनी त्यामध्ये संशोधन करून सायकलचं रूप बदलत गेलं आणि आज आधुनिक अशी गिअरची सायकल त्या ठिकाणी तयार झालेली आहे। सायकल ही लहानापासून मोठ्यापर्यंत सर्वांना आवडते, सर्वांची आवडती असते। पहा, आता अलीकडे खूप गाड्या वाढल्यात, परंतु सायकल वापरणं हे खूप फायद्याचं आहे। सायकलचे अनेक फायदे आहेत। सायकल ही आपल्या वैयक्तिक फायद्याची आहे, तशीच समाजाच्या फायद्याची आहे आणि राष्ट्राच्या फायद्याची आहे। वैयक्तिक फायदा काय आहे सायकल चालवण्यामुळं ते सांगतो। वैयक्तिक व्हेरी गुड, आपलं आरोग्य चांगलं राहतं। मग आरोग्य चांगलं राहतं म्हणजे काय होतं? सायकल चालवल्यामुळे आपले फुफ्फुस आणि हृदय मजबूत होतं। पायाचे जे स्नायू असतात ते स्नायू आपले मजबूत होतात, मांसपेशी मजबूत होतात आणि मग आपण आजारी पडत नाही। हा झाला आपला आरोग्यविषयक फायदा। दुसरा फायदा पहा, सायकल दुरुस्ती करण्यासाठी फार खर्च येत नाही। सायकल चालवल्यामुळे प्रदूषण होत नाही, है की नाही? सायकल काही धूर सोडते का रे? नाही ना, कोणत्याही प्रकारचा वायू सोडत नाही, म्हणजेच प्रदूषण सुद्धा होत नाही। आणि सायकल चालवायला आपल्याला काही इंधन टाकावं लागतं का? नाही, त्याच्यात डिझेल पेट्रोल असं काहीच टाकावं लागत नाही, म्हणजे त्याला आपल्याला सायकल चालवायला कोणतेही पैसे लागत नाहीत। उलट सायकल चालवल्यामुळे आपलं आरोग्य चांगलं राहतं, त्याचप्रमाणे आपल्या देशाचंही आरोग्य चांगलं राहतं, पर्यावरण चांगलं राहतं। असे अनेक फायदे असलेली ही सायकल आपण नियमित चालवली पाहिजे। पा, सायकलचा शोध शिवर्कनी लावल्यानंतर त्यामध्ये बदल होत जाऊन अशी आधुनिक सायकल तयार झाली। आज जगामध्ये अनेक देशामध्ये, प्रगत देशामध्ये जास्तीत जास्त सायकल चालवली जाते। पा, नेदरलँड, हॉलंड, वेगवेगळे जे प्रगत देश आहेत, जपान, अशा देशामध्ये त्या त्या देशाचे प्रमुखसुद्धा कार्यालयात जाण्यासाठी सायकल वापरतात। पहा, पंतप्रधानसुद्धा सायकल वापरतात। अनेक देशांचे पंतप्रधान सायकलवर ऑफिसला जातात। आणि अलीकडे सायकलचं साधन व्यायाम म्हणून फार आवडायला लागलं। पहा, आपल्या महाराष्ट्रामधील सुद्धा खूप वेगवेगळ्या पदावरचे मोठमोठे व्यक्ती अधिकारी सुद्धा रोज सायकलचा व्यायाम करतात। आपल्या महाराष्ट्रात एक प्रसिद्ध असे पोलीस अधिकारी आहेत, पहा, विश्वास पाटील नांगरे। त्यांचं नाव काय आहे? विश्वास पाटील नांगरे। आणखी एक अधिकारी आहेत कृष्ण प्रकाश, ते पण पोलीस म्हणजे अधीक्षक आहेत। आणि हे दोघही अधिकारी त्या ठिकाणी दररोज सायकलिंग करतात। काय करतात? सायकलिंग करतात। दररोज 20-30-40-50 किलोमीटर सायकलिंग सकाळी करतात, है का नाही? आणि त्यांचं आरोग्य पहा एकदम व्यवस्थित राहतं, त्यामुळे ते दिवसाचे 24 तास आपल्या देशाची सेवा करू शकतात। मग आपल्याला जर आपलं चांगलं आरोग्य ठेवायचं असेल, आपल्याला जर त्यांच्यासारखंच आपल्याला देशाची सेवा करायची असेल, तर आपण सुद्धा सायकल वापरली पाहिजे। काय वापरली पाहिजे? सायकल वापरली पाहिजे। सायकल वापरल्यामुळे प्रदूषण होत नाही, पैसे वायाला जात नाहीत, अशी ही आपली बहुउपयोगी अशी सायकल आहे। तिच्यामुळं आपलं आरोग्य चांगलं राहतं आणि आपण खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी देशाचे नागरिक, सुजाण नागरिक म्हणून आपण त्या ठिकाणी म्हणून घेऊ शकतो। कारण काय? तर सायकलमुळं आपल्याला दुसऱ्याला कोणत्याही प्रकारचा त्रास होत नाही। सायकलला मोठा हॉर्न नाही, आहे का हॉर्न? नाही, हॉर्न नसल्यामुळं ध्वनी प्रदूषण होत नाही। सायकलमधून कोणता वायू बाहेर पडत नाही म्हणून वायू प्रदूषण होत नाही। आणि सायकल लावायला जागासुद्धा खूप कमी लागते। पहा, आता सध्या काय झालंय, पार्किंगची समस्या निर्माण झाली। मोठमोठ्या गाड्या असल्या की लावायच्या कुठं हा प्रश्न निर्माण होतो, परंतु सायकल आपण अगदी छोट्याशा जागेत लावू शकतो। म्हणजेच अशा प्रकारे ही आपल्याला सायकल खूप उपयोगी अशी आहे।
मग तुम्ही सर्वजण आता सायकल वापरणार ना, आणि मोठे झाल्यावर मग अशी छानशी गेअरची सायकल सुद्धा तुम्ही घेणार आहेत का नाही? तर तुमचं या ठिकाणी मी तुम्हाला शुभेच्छा देतो की माझ्यासारखं तुम्ही सुद्धा या ठिकाणी सायकलचा वापर करा. आज मी सुद्धा सकाळी 15 तासामध्ये 23 किलोमीटर सायकलवर आलो. किती किलोमीटर आलो? 23 किलोमीटर सायकलवर आलो. आणि मला इथं या ठिकाणी आल्यानंतर खूप आनंद झाला. आल्यानंतर बऱ्याच मुलांनी माझं स्वागत केलं, है की नाही? खूप आनंद वाटला मुलांना सुद्धा. मग तुम्ही सुद्धा सायकलवर असेच आपल्या कामावर जात जा, शाळेत जात जा, आणि आपले आरोग्य चांगले ठेवा. आपली संपत्ती त्या ठिकाणी म्हणजे आपली वाया जाणार नाही. आरोग्य संपत्ती वाढेल, पैसे वाढतील, है की नाही? पैसे वाचतील का नाही आपले? ओके, आता आपण काय करू? पुढे हात करून शपथ घेऊया. म्हणा, मी दररोज सायकल वापरेल. त्यामुळे माझे वैयक्तिक आरोग्य चांगले राहील. तसेच कोणत्याही प्रकारचं प्रदूषण होणार नाही. म्हणून मला सायकल चालवायला आवडते. मी इतरांना सुद्धा सायकल चालवण्यासाठी प्रेरणा देईल. धन्यवाद.